नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली कुकिंग किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शिल्लक राहिलेल्या पोळीपासून एक क्रिस्पी असा नाश्ता बनवणार आहोत. बऱ्याचदा आपल्याकडे पोळी ही शिल्लक असते आहे, तेव्हा आपण नवीन नवीन वेगळं काय करून खाऊ घालावं मुलांना हा मोठा प्रश्न असतो. तेव्हा आज तुम्ही हा मी जो नाश्ता तयार करून देते आहे तो तुम्ही नक्की बघाल, तुम्हालाही आवडेल आणि मुलांनाही आवडेल. हे तुम्ही पोळी चहासोबतही खाऊ शकता, खूप छान लागते ती. आता इथे मी पोळीचे तुकडे करून घेतले आहेत, कट करून घेतले आहे अशा पद्धतीने. हे आपण आता तळून घेणार आहोत. त्यांना आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत. अशाच माझ्या वेगवेगळ्या आणि चटपटीत रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून असेच वेगळ्या रेसिपी तुम्हाला माझ्या लगेच बघायला मिळतील. आता ह्या आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत. ही तळल्यानंतर छान कुरकुरीत होऊन जाते, इतपत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत. असेच तुम्ही माझ्या चॅनलवर इतरही रेसिपी बघू शकता, त्यामध्येही मी बऱ्याच रेसिपी केलेल्या आहेत नाश्त्यासाठी. तेही तुम्ही नक्की बघाल आणि तेही तुम्हाला कशा झाल्या होत्या तेही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता. अगदी झटपट आणि सोपी रेसिपी ही. आता मी जे उरलेले होते तेही तळून घेते. ही रेसिपी मुलंही करून घेऊ शकता, इतकी सोपी आहे. आता आपण जे शिल्लक राहिलेली होती पोळी तीही तळून घेणार आहोत. आणि यामुळे आपली पोळी वाया जात नाही आणि खाल्लीही जाते आणि इतर बाहेरच्या वस्तूही खात नाही मुलं. आता हे क्रिस्पी झालेली पोळीवर मी इथे मीठ टाकून घेते, तसेच आपण त्यावर लाल चटणी टाकून घेणार आहोत. यावर तुम्ही कांदा, टमाटा, शेव, बटाटा असेही टाकून खाऊ शकता. त्याच्यानेही त्याची चव छान होऊन जाते आणि खूप छान क्रिस्पी होते. आहे ना एक नवीन रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. थँक्स फॉर वॉचिंग.